कुमार ओके तुम्हाला ओळखा साहेबांच्या निशाने घेऊन विधान भवनात का जावं लागलं, त्याचं काय कारण आहे, तुम्ही आज हे गणवेश का करता? पानिपतच्या पराभवानंतर ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा भगवा पताका खांद्यावरती पेला, पानिपतच्या पराभवाचं रूपांतर ज्यांनी प्रभावामध्ये केला, मोगलशाहीला ज्यांनी अक्षरशः टाचे खाली तुडवला, जिथं मल्लाराया मल्लाराया म्हटल्यानंतर भागो भागो मोगलांच्या सैनिकांची तारांबळ उडायची, अशा मल्लारराव होळकरांची आज जयंती आहे। परंतु प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेले, प्रस्थापिताच्या घरी पाणी भरणारे लेखक यांनी होळकरशाहीचा दैदिप्यमान इतिहास समोर येऊ दिला नाही। कारण हा होळकरांचा संघर्षमय इतिहास जर बहुजन समाजाच्या समोर आला, भटक्या समाजाच्या पुढे आला, ओबीसी धनगर समाजाच्या पुढे आला, तर हे सगळे समाज जागे होतील, हे राजकीय हक्क मागायला लागतील, ही शासन करती जमात बनेल, या भीतीपोटी काका पुतण्या धारजिन्या प्रस्थापितांनी आज पर्यंत कधीच मल्लारराव होळकरांची जयंती या विधान भवनाच्या प्रांगणामध्ये केली नाही। आणि म्हणून आज मला अभिमान वाटतो, कारण सरकारने जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही। आज आम्ही या सरकारचा विरोध झुगारून सुभेदार मल्लारराव होळकर यांची जयंती विधान भवनाच्या प्रांगणामध्ये केली आहे। मी जी खांद्यावरती पताका आणलेली आहे, हा होळकरशाहीचा बांड आहे, हे होळकरशाहीचं निशाण आहे, आणि माझ्या डोक्यावरती जो पिवळा फेटा आहे तो आमचा अभिमान आहे, तो आमचा स्वाभिमान आहे, ती आमची अस्मिता आहे, ती आमची परंपरा आहे। आणि म्हणून आज या विधान भवनाच्या प्रांगणामध्ये मल्लारराव होळकरांची जयंतीच्या दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना मी आवाहन करतो की मल्लारराव होळकरांनी मोगलांना टाचे खाली चिरडला, हे काका पुतण्याचं प्रस्थापित तर आपण सहज चिरडू शकतो, फक्त एकत्रित आलं पाहिजे, यांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, यांच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे, आणि यांच्या विरोधामध्ये एकत्रितपणे जिंकलं पाहिजे। आज मल्लारराव होळकरांच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपल्या डोक्यामध्ये राजकीय न्यूनगंड आहे, हे राजकारण आपलं काम नाही, हे राजकारण प्रस्थापिताचं काम आहे, त्याच्या पैपवण्याचं काम आहे, त्याच्या सासऱ्याचं काम आहे, त्याच्या साडवाचं काम आहे, हा न्यूनगंड डोक्यातनं काढून टाका। आणि जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतायत, जे महाज्योतीचं पाणीपत करतायत, त्यांच्या विरोधामध्ये सुभेदार म्हणून उभे राहावा। येळकोट येळकोट, जय मल्लार। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।